पनवेल तालुक्यातील कसळखंड ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या माधुरी अनिल पाटील या गुरुवारी विराजमान झाल्या. त्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, गुळसुंदे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष अविनाश घाताडे यांच्यासह मान्यवरांनी सरपंच माधुरी पाटील यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रुप ग्रामपंचायत कसळखंडचे माजी सरपंच राम गोजे, माजी सदस्य महादेव पाटील, सावळेचे माजी सरपंच शिवाजी माळी, भातांडचे ग्रामपंचायत सदस्य तानाजी पाटील, कसळखंडच्या ग्रामपंचायतीच्या सदस्य राजश्री घरत, मोनिका घरत, कविता मते, माई गायकर, योगिता पाटील, गीता पाटील, आशा नाईक, ग्रामसेवक विश्वास वारे, युवा कार्यकर्ते संजय माळी, रोहिदास जुंधरे, जयेश मते, दिनेश नाईक, आशा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या गावामध्ये चांगली कामं या वहिनीच्या हातून घडत आणि सर्व सदस्य राजकारण म्हटलं ग्रामपंचायत असो पंचसमिती कुठल्याही पदावर माणूस बसल्यानंतर ते त्या पक्षाचा पद आपण बाकी ठिकाणी मिरवतो, परंतु काम करत असताना त्या गावच्या प्रतिनिधी म्हणून काम करत असताना त्यांना त्यांचे सर्व सहकारी चांगल्या प्रकारे मदत करतील आणि ज्या पद्धतीने यापूर्वी काम केलं त्याच्या दृष्टीने आपल्याला वहिनी काम करायचं आहे. कारण गेलेल्या महिन्याचा बॅकलॉग भरून काढायचा आहे. मागच्या महिन्यांमध्ये सुद्धा आपण घंटागाडी सारखा चांगला उपक्रम म्हणजे इथे गावामध्ये आणला, अहमद सारखे भरपूर ठिकाणी आपल्या पंचायतीमध्ये हे केलेले आहेत आणि यापुढे चांगलं काम करावं. जे जे चांगलं काम असेल ज्या ज्या वेळेला आपल्याला या ग्रामपंचायतीला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या आम्ही जे आज उपस्थित आहोत जिथे तिथे जाण्यासाठी आवश्यकता असेल आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी. दोन्ही आमदार महोदय महेश बांगी साहेब, प्रशांत टाकू साहेब आपल्या बरोबर आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या रामाच्या परिस्पर्शाने या रायगड जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने विकासाची गंगा आली ते आपल्या सर्वांचे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचा आशीर्वाद. अनिल पाटील तुमच्यावर आहे, वहिनींवर आहे, सर्व या पंचकृषी पनवेल उरण विधानसभा मतदारसंघावर आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपण चांगलं काम करावं. जे काय आपल्याला मदत लागेल ती मदत पक्षाच्या वतीने दोन्ही आमदार साहेबांच्या वतीने मिळवून देण्यासाठी आपला एक भाऊ आपल्यातला सहकारी म्हणून आम्ही आपल्या बरोबर राहू. वहिनी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि यापुढे आपण चांगल्यात चांगलं काम करावं आणि ज्याप्रमाणे फक्त अनिल पाटील प्रभारी सरपंच आणि त्यांच्या सहकार्यांनी चांगलं काम केलं नाही तर स्त्री ही पुरुषाच्या पेक्षा दोन पावलं पुढे असायला पाहिजे अशा पद्धतीने काम करायला आपलं आणि आपल्या परिवाराचं गावाचं नाव संपूर्ण तालुक्यामध्ये उज्ज्वल करा अशा शुभेच्छा देऊन लागतो. जय जय महाराष्ट्र. मला विश्वास आहे की याच्या आधी ज्यावेळी अनिल पाटील साहेब प्रभारी सरपंच होते त्याच्यानंतर वहिनी सरपंच झाले यांनी या गावामध्ये नव्हे या पंचकृषीमध्ये विकासाचा ध्यास घेतलेला आहे आणि आपण पाहिलं असेल की सरपंच मॅडम असतील यांच्या माध्यमातून विविध विकास कामं सुरूच असतात, तसेच अनिल पाटील साहेबांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमसुद्धा घेतले जातात की ज्याच्यामध्ये काही सांस्कृतिक असतील, काही खेळाचे उपक्रम असतील. आताच आपण रायगड प्रीमियर लीग बघितली म्हणजे या परिसरात नव्हे तर संपूर्ण रायगडला गौरव वाटेल अशा पद्धतीचं चांगलं काम यांनी केलं आहे आणि म्हणूनच आज देवानेसुद्धा त्यांच्या पाठीशी एक शाबासकीचा हात ठेवलेला आहे आणि आज वहिनी पुन्हा एकदा सरपंच पदावरती कार्यरत झालेल्या आहेत.